सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक नगरी ही राममय झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं आहे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे आहेत तर ते देखील या निमित्तानं जे आहेत नाशिक शहरामध्ये होणार आहेत आपण या ठिकाणी बोलणार आहोत काय नेम क कैसा लगरा आहे आप पर इस प्रोग्राम मे शरीक हो रे आहे और कैसा उत्साह आहे इस कार्यक्रम हमारा जो कार्यक्रम है ये तो रामायण सत्संग का आहे तो ये हमारा पहले से ही नियोजन था लेकिन भगवान श्री राम जी की कृपा से हमारे देश के प्रधानमंत्री वो हमारे सामने ही आ गए तो ये संयोग है कि संत और भगवंत का मिलन तो हमारे पंत प्रधान यहाँ पर आए हैं, हमारा तो प्रोग्राम अलग है लेकिन उसमें आज हमारे पूरे भारत देश में एक इतनी खुशी के माहौल है कि हमारे श्री राम लला अयोध्या में 22 जनवरी को विराजमान है तो पूरे देश में हरि भक्तों के हृदय में बहुत आनंद है और हमको भी बहुत आनंद है कि आज यहाँ पर जनार्दन मठ में हमारा प्रोग्राम है गीता रामायण सत्संग और आदरणीय हमारे पंत प्रधान मोदी जी उनका भी यहाँ युवाओं को एक संबोधन देने का उनका यहाँ पर प्रोग्राम है इसलिए बहुत बहुत खुशी है और सभी देशवासियों को भी मैं बहुत बहुत शुभकामना करता हूँ कि पाँच सालों का जो झगड़ा था जो एक संघर्ष था वो आदरणीय हमारे पंतप्रधान मोदी जी ने आज वो 22 जनवरी को पूरे होने जा रहा है जय श्री राम अपन जर बगितर मोटा संख्य में युवक यहाँ जर बह संपूर्ण नाशिक नगरी है। जी है ती राममय है खूब मोटा संयोग है क्रांतिकारी आमचे संत होऊन गेले ब्रह्मलीन पूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी आणि त्यांचा चैतन्य साधक परिवार आणि आपण म्हटलं तसं आज प्रधानमंत्रीजी नाशिकमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी आम आमचे पूज्य गोपाल चैतन्य बाबाजींचा सत्संग आहे तीन दिवसाचा हा अद्भुत आणि इतका इतनं एवढा मोठा संयोग आहे दूरदर्शकला योग आहे हा आणि या ठिकाणी सत्संग आहे आणि प्रधानमंत्री बी येत आहेत आणि बाबाजींनी जसं सांगितलं की पूर्ण देशामध्ये बावीस तारखेला दिवाळी साजरी होणार आहे आणि सर्व राममय पूर्ण दुनिया झालेली आहे आणि अशा वेळेस नाशिक नगरीमध्ये पंतप्रधान येत आहेत आणि पूज्य बाबाजींचा हा सत्संग आहे हा खूप मोठा संयोग आहे आणि सर्व आमचे चैतन्य साधक परिवार पूर्ण देशातून या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा वेळेस राममय सर्व दुनिया असताना या नाशिक नगरी आणि तर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनित पावन झालेली ही नाशिक नगरी आहे अशा वेळेस संत आणि राजा याचं चा मिलनच आहे तर खऱ्या अर्थाने हेच रामराज्याची सुरुवात आहे बावीस तारखेपासून पूर्ण दिवाळी रामराज्याची सुरुवात होणार आहे आणि पूर्ण अयोध्या सजलेली आहे अशा वेळेस नाशिक या अयोध्यापेक्षा मागे नाही हे सर्व या चित्रातून दिसून येत आहे एकंदरत जर बघितलं तर अतिशय उत्साह जो आहे तर तो या निमित्ताने पाहायला मिळतो आहे आणि सर्वत्र जे आहे नाशिक नगरी ही राममय झाल्याचं पाहायला मिळतं आहे कॅमेरा पर्सन काकासाहेब कांबळेसह सुनील भुंगळ एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट